बेरोजगारी हा भारतासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध रोजगार अपुरे पडत आहेत. शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही. दिवसेंदिवस बेरोजगार लोकांचा आकडा वाढतोच आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगली नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगार तरुणांच्या कंपनीबाहेर नोकरीसाठी रांगा लागत आहेत. सध्या पुण्यात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये पुण्यातील एका ठिकाणी नोकरीसाठी बेरोजगार तरुणांची मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे. नोकरी मिळाव्यासाठी पुण्याला गेलेला अथर्व कन्सल्टन्सी फर्ममध्ये जमलेल्या प्रचंड संख्येने थक्क झाला. त्याने आपला अनुभव एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून शेअर केलाय. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, तुम्ही तुमच्या कामाबद्दल समाधानी नसाल तर हा व्हिडिओ पहा. नुकतेच मी पुण्याला एका जॉब फेअरसाठी गेलो होतो आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा हे सर्व विद्यार्थी इथे एकच नोकरी मिळवण्यासाठी आले होते आणि पगार 15,000 कमी होता. अथर्वनं पुढं सांगितले की मी खरं सांगतो, जितके लोक आले त्यापैकी फक्त 3 ते 4 जणांच्याच मुलाखती झाल्या. चांगली कौशल्य आत्मसात करा, नाहीतर बाहेरचं जग पाहिल्यानंतर जगणं अवघड होईल. जेवढं झोकून देऊन काम करता येईल तेवढं बरं. घरी बसून तुम्ही जे काही शिकत आहात त्याबाबत आणखी ज्ञान आत्मसात करा, नाहीतर असे होऊ शकते भाऊ. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, भाऊ तू मस्करी करतोय का,